नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या लेक्चरला एन्व्हायरमेंट जिओग्राफी या पेपरमधील ऐतिहासिक प्रगती हिस्टॉरिकल प्रोग्रेशन मानव आणि निसर्गाचं नातं कसं बदलत गेलं याविषयीची चर्चा करत असताना त्याचा आढावा घेत असताना आपण दोन कालखंडाची चर्चा केली, तो म्हणजे शिकार आणि अन्न संकलनाचा कालखंड, तर दुसरा कालखंड पशुपालन व पशुपालकाचा कालखंड। या दोन कालखंडाची चर्चा केली। आपण तिसरा कालखंड आणि चौथा कालखंड या कालखंडामध्ये निसर्ग आणि मानव यांचं नातं कसं बदललंय याविषयी चर्चा करणार आहोत। यामध्ये शिकार आणि अन्न संकलनाच्या कालखंडामध्ये माणसाची संख्या मर्यादित होती, तर निसर्गामधील फळे कंदमुळे गोळा करणे आणि शिकार करण्याचा व्यवसाय करून माणूस आपला चरितार्थ भागवत होता। त्यावेळेला मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप हा मर्यादित होता। त्यानंतरच्या कालखंडामध्ये पशुपालन आणि पशुपालकाचा कालखंड, या कालखंडामध्ये माणसाची संख्या वाढली आणि या कालखंडामध्ये माणूस पशुपालन करू लागला, पाळीव प्राणी तो पाळू लागला, त्यांचं हिंस्र प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी तो त्या प्राण्याच्या सानिध्यात राहून आपल्या मूलभूत गरजा भागवू लागला। या कालखंडानंतर तिसरा जो कालखंड आहे मानवाचा, तो म्हणजे पीक लागवड आणि कृषीचा कालखंड, पिरियड ऑफ प्लांट डॉमेस्टिकेशन अँड ॲग्रिकल्चर असा असणारा हा कालखंड आहे। विद्यार्थी मित्रांनो, या कालखंडामध्ये नैसर्गिक पर्यावरण प्रणाली आणि पर्यावरणातील जैविक घटक नियंत्रित करण्याच्या मानवाच्या कौशल्यामध्ये विकासामध्ये अन्नासाठी वनस्पतीचा वापर करणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो। पूर्वी भटक्या आणि आदिवासी लोकांचे भटके जीवन आणि स्थलांतर हे शेती विकासाबरोबर स्थायी झाले किंवा स्थिर झाले। शेतीचा विकास झाला असला तरी बरेच लोक भटक्या स्वरूपाचे जीवन हे जगत असतच। मानवी संस्कृतीचा विकास नद्यांच्या काठी झाला, कारण कमी श्रमात जास्त अन्नधान्य उत्पादन देणाऱ्या सुपीक जमिनीची उपलब्धता नदी खोऱ्यात असल्यामुळं माणूस हा नदी खोऱ्यात एकवटला किंवा तो आदिवास म्हणून त्यानं स्वीकारला राहू लागला। मुख्यतः अन्नधान्य पिकाच्या लागवडीच्या परिणामी सामाजिक गट आणि संस्था तयार झाल्या। उदाहरण सांगायचं म्हटलं तर युफ्रेटिस तैग्रिस नदीकाठी ग्रीक संस्कृतीचा उदय झाला, तर सिंधू आणि रावी नदीकाठी मोहनजोदडो व हडप्पा ही शहरं उदयाला आली। नाईल नदीच्या काठी इजिप्शियन संस्कृती निर्माण झाली। अशा प्रकारे सामाजिक मानवी समुदाय आणि मानवी संस्कृती आणि शेती पद्धतीचा उदय झाल्याने मानवाने त्याच्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये दृढ महत्त्वपूर्ण आणि सौधार्यपूर्ण असे संबंध प्रस्थापित झालेले आपणास दिसतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी लोकसंख्या विस्तारली, नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या, आदिवासीकडून केल्या जाणाऱ्या स्थलांतरित आणि झुमिंग शेतीमुळे नैसर्गिक जंगलाचा ऱ्हास झाला। दक्षिण आणि आग्नेय आशियातील बऱ्याच डोंगराळ भाग प्रदेशामध्ये अशी शेती पद्धत प्रचलित झाली। भारतातील पूर्वोत्तर डोंगराळ राज्यामध्ये अजूनही झुमिंग शेती हे वैशिष्ट्य आढळते। स्थलकाल परत्वे मानवी वसाहती स्थापन झाल्या, शहरं निर्माण झाली, सांस्कृतिक पर्यावरण विकसित झाले, शहरामध्ये उंच उंच इमारती, शाळा, महाविद्यालय यासारख्या सामाजिक संस्था निर्माण झाल्या, मंदिर, चर्च, मशिदी निर्माण झाल्या, औद्योगिक महत्त्वाचे रस्ते, लोहमार्ग, कालवे यांची प्रगती झाली।
आणि 1750 पूर्वी म्हणजेच औद्योगिकरणाचा पाया ठरला आणि औद्योगिकरणामुळे सामाजिक मानव हा आर्थिक मानव बनू लागला आणि याच वेळेला मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप हा वाढला. औद्योगिक क्रांतीमुळे हे शक्य मानवाला झालं. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हे सर्व शक्य झालं. हे शक्य झालं असलं तरी त्याचे विपरीत परिणाम मात्र पर्यावरणाला भोगावे लागले. यामध्ये जरी मानवाने हवे तसे निसर्गात बदल करून नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर केला असला तरी निसर्ग सर्वोच्चस्थानी असून तो मानवाला शिकवण देणारा गुरुच राहणार आहे आणि मानवाला निसर्ग सतत मार्गदर्शन करीत राहणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. यानंतरचा चौथा जो कालखंड आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि औद्योगिकरणाचा कालखंड, याला पिरियड ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रियलायझेशन असं म्हणतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीच्या प्रारंभाने म्हणजेच मानव आणि त्याचे नैसर्गिक वातावरण यांचे वैमानस्यपूर्ण संबंध निर्माण झाले. आर्थिक राजकीय सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी स्वार्थी मानवाने आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानातील शोध आणि संशोधनाचा आधार घेऊन आधुनिकतेच्या नावावर निसर्गातील साधनसंपत्तीचा बारेमापणे वापर केला, त्याची लयलूट केली, प्रचंड वापर केला आणि वाढते औद्योगिकरण आणि नागरीकरण यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड प्रमाणात वापरली गेली. अतिरिक्त वापरामुळे जागतिक पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानव आणि पर्यावरण यांच्यातील अनेक परिणाम परस्परावर झालेले दिसून येतात. नैसर्गिक पर्यावरणातील आधुनिक तंत्रज्ञानाचे परिणाम भिन्न आणि अत्यंत जटिल आहेत, कारण एखाद्या मूळ नैसर्गिक परिस्थितीत आणि प्रक्रियेमध्ये बदल केल्याने जैविक आणि अजैविक घटकामधील बदलांचा परिणाम होऊन जैविक परिसंस्थेच्या रचनेत विपरीत परिणाम होतात. अशा पद्धतीनं विज्ञान तंत्रज्ञान आणि औद्योगिकरणाच्या कालखंडामध्ये मानवाने निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ केलेली दिसते आणि पर्यावरणामध्ये त्यामुळे बदल झालेला आहे. अशा पद्धतीने ऐतिहासिक प्रगतीचा आढावा घेत असताना आपण विद्यार्थी मित्रांनो या चार कालखंडाचा आधार घेतो. यामध्ये पहिला कालखंड शिकार आणि अन्न संकलनाचा कालखंड, तर दुसरा कालखंड पशुपालन आणि पशुपालकाचा कालखंड, तर तिसरा कालखंड पीक लागवड आणि कृषीचा कालखंड, चौथा कालखंड तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान आणि औद्योगिकरणाचा कालखंडाचा आपण आधार घेऊन निसर्ग आणि मानव यांच्यातील नातं कसं बदलत गेलं याविषयीचा आढावा घेतलेला आहे. यानंतर मानवाचा पर्यावरणावरील होणारा परिणाम यावर आपण चर्चा पुढच्या विद्यार्थी मित्रांनो पुढच्या लेक्चरला करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबू. नमस्कार.